नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरात खूप कटकटी असतील वादविवाद होत असतील किंवा सतत भांडण होत असेल किंवा काहीतरी कारणावरून कोणीतरी व्यक्ती घरातली चिडचिड करत असेल राग करत असेल तर तुम्हीसुद्धा दर मंगळवारी हा एक उपाय अवश्य करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जाळावा लागेल एक पूजेचा कापूर आणि यासाठी तुम्हाला फक्त कापूरच लागेल दर मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर खूप कटकटी होत असतील पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील किंवा घरात कोणाचे भांडण होत असेल कटकटी होत असतील तर हा उपाय अवश्य करावा यासाठी मित्रांनो मंगळवारचा दिवस विशेष आहे कारण हा दिवस गणपतीचा दिवस मानला जातो विघ्नहर्ता गणेशाचा दिवस मानला जातो गणेशासमोर आपल्याला हा कापूर जाळायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्ता आमच्या घरावरचे विघ्न तू दूर कर आणि आमच्या घरात सुखसमृद्धी प्रदान कर आणि आमच्या घरावर कृपा कर कट तर मित्रांनो तुमच्या घरात कटकटी होत असतील तर तुम्ही दर मंगळवारी संध्याकाळच्या वेळेस सकाळी नाही फक्त संध्याकाळी एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये थोडेसे चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहे त्यावर एक कापूरवळी ठेवायची आहे ती कापूरवळी जाळायची आहे आणि गणेशाची तुम्हाला आरती करायची आहे आरती फक्त ओवाळायची आहे तुम्हाला कोणती आरती म्हणायची नाहीये फक्त दोन तीन वेळेस कापूर जाळून गणेशाला ओवाळायचे आहे बस तुम्हाला हा उपाय दर मंगळवारी करायचा आहे याने श्री गणेश प्रसन्न होतात विघ्नहर्ता प्रसन्न होतात आणि तुमच्या घरावरचे विघ्न दूर करतात घरातली नकारात्मकता दूर करतात आणि हळूहळू घरातल्या कटकटी शांत होतात भांडण होत नाही वादविवाद होत नाही जर तुमच्या घरात सुद्धा कटकटी होत असतील तर दर मंगळवारी तुम्हीसुद्धा गणपतीसमोर एक कापूर अवश्य जाळावा आणि गणपतीला प्रार्थना देखील करावी तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद